महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला विरोध करणारा लोढा पलावा सिटीचा व्यवस्थापक मोकाट, ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करूनही उथळ माथ्याने कामावर पुन्हा हजर, तुषार वैद्यची हकालपट्टी करा नाहीतर तीव्र आंदोलन करणार मंगेश जाधव। खोणी परिसरातील मंगलप्रभात लोढा पलावा सिटीचा व्यवस्थापक तुषार वैद्य या व्यक्तीने 23 एप्रिल 2024 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रॅलीला विरोध केला होता। त्याआधी 14 एप्रिल रोजी जातीयवाद निर्माण करून मोठ्या श्रद्धेने काढलेली महामानव डॉक्टर बाबासाहेबांची रांगोळी अवघ्या काही तासातच मिटवण्याचे घोर पापसुद्धा तुषार वैद्य यांनी केले होते। त्यावेळी हा वाद समाजात मोठ्या प्रमाणात पसरला होता। समाजाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेकाळजे गट, ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश जाधव यांनी तुषार वैद्य यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला, परंतु पैशांच्या जोरावर आणि राजकीय पाठबळावर बिल्डरचा हा व्यक्ती असल्याने काही दिवसात कल्याण कोर्टातून अटकपूर्व जामीन मंजूर झाला। सध्या तो पुन्हा खोणी परिसरातील लोढा पलावा सिटीच्या व्यवस्थापक पदावर हजर आहे। यामध्ये पोलीस प्रशासन व न्यायालयीन व्यवस्था यांच्याविषयी समाजात शंका निर्माण झाली आहे। यावरून कायदेशीर प्रक्रिया व्यवस्थितपणे राबवली न गेल्याने आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांमध्ये असंतोष पसरला आहे। दरम्यान कल्याण कोर्टाने जरी जामीन दिला असला तरी हायकोर्टात याचिका दाखल करून जातीयवादी आरोपी तुषार वैद्य यांना अटक करून व्यवस्थापक पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी मंगेश जाधव यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केली आहे। तसेच त्यांनी आवाहन पण केले आहे की जर तुषार वैद्य यांची तात्काळ हकालपट्टी नाही केली तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल। सदर प्रकारामध्ये बिल्डरच याच्यामध्ये हात आहे का असं काय तुमचा आरोप आहे? आम्ही जेव्हा तुषार वैद्यला भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आमच्या वरिष्ठ जे आहेत त्यांना भेटा। आम्ही बाबूसिंग यांच्याकडे गेलो असता बाबूसिंग यांनी आम्हाला त्यांच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही। त्यांनी जसे सांगितलं तुषार वैद्यला त्वरित कॉल करून सांगितलं होतं का तुम्ही यांना इतरांना जर कार्यक्रमाला परमिशन देत आहे तर यांना सुद्धा द्या, परंतु यांनी जाणूनबुजून जातीवाद केला व 2 दिवसानंतर आमच्या कार्यक्रमाला अडथळा यावा म्हणून यांनी 2 दिवसानंतर आम्हाला त्याचा रिप्लाय दिला। आज मला हे सांगायचे आहे की हा दरवर्षी आम्हाला ह्याचप्रमाणे त्रास देतोय, यावर्षीही दिला, परंतु आम्ही यावर्षी सर्वांनी विचार करून का यावर्षी आपण थांबायचं नाही असं जर काय आपल्या समाजाबरोबर झालं तर आपण तुरंत पोलीस स्टेशनला जाऊन याच्यावर कारवाई करायची। त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर कारवाई केली, परंतु कारवाई करून सुद्धा हाच तुषार वैद्य हा लोढा पलावी सिटी मॅनेजमेंटमध्ये अजूनही काम करतो। आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी तो आम्हाला समोर दिसून येतो, याचा अर्थ आमच्या समाजाचा अपमान तो स्वतःहून करतो असं आम्हाला वाटतं। तुम्ही गुन्हा दाखल करून सुद्धा मी आज तुमच्या समोर ठाम उभा आहे, परंतु आज लोढा बिल्डरला व पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुषार वैद्य याला ह्या मॅनेजमेंटमधून हकलपट्टी करण्यात यावी जेणेकरून पुन्हा समाजावर या पद्धतीचा अन्याय होता कामा नये याची प्रशासनाने व बिल्डरनी नोंद घ्यावी। सर सांगा, गेल्या 14 एप्रिल 2024 रोजी आपल्या विभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने वाद झाला होता, अट्रॅसिटी ऍक्ट नुसार संबंधितावरती कारवाई झाली होती, काय सांगाल याबद्दल? मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश वसंत जाधव या पदावर काम करतो व लोढा पलावा सिटीतील एनलाइटेड पीपल सोसायटी या संघटनेचा मी अध्यक्ष आहे। या संघटनेच्या माध्यमातून आम्ही महापुरुषांचे सर्व कार्यक्रम करत असतो, धार्मिक कार्यक्रम करत असतो। आम्ही लोढा पीसीएमए हेड तुषार वैद्य यांच्याकडे इतर कार्यक्रम आम्ही करत असतो, तसेच त्याचप्रमाणे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करण्यासाठी व त्यांच्या जयंतीच्या रॅली काढण्यासाठी त्यांच्याकडे आम्ही परमिशन मागितली, परंतु तुषार वैद्य यांनी आम्हाला असे सांगितले की तुम्हाला परमिशन मिळणार नाही। तर आम्ही त्याला जाब विचारला तर तुम्ही जयंतीला व बाबासाहेबांच्या रॅलीला
परमिशन का देणार नाही? तर त्याने आम्हाला सांगितलं का इथे आम्हाला सांगितल्याप्रमाणे रोज आम्ही तुम्हाला सांगतो. आम्ही त्यांना सांगितलं, त्यांना विचारलं तर इतर कार्यक्रम होतात मग आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रॅलीसाठी विरोध का? तेव्हा त्यांनी सांगितलं की हा नॅशनल कार्यक्रम नाही आहे, हा धार्मिक कार्यक्रम आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पूर्ण राज्यभरात होते, ही इंटरनॅशनल जयंती आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्या वरिष्ठाकडे जा. तेव्हा आम्ही वरिष्ठाकडे गेलो असता वरिष्ठांनी त्यांना त्वरित फोन केला व सांगितलं की यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रॅलीसाठी परमिशन देण्यात यावी. तरी सुद्धा तुषार वैद्य याने टालाटाल करून 2 दिवस लेट करून आम्हाला परमिशन दिली, परंतु त्या परमिशनमध्ये सुद्धा काही अटी अशा होत्या की त्या जयंतीला सूट होत नव्हत्या. त्याच्यामुळे आम्ही जे 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आम्ही बाबासाहेबांना वंदना केली, त्या दिवशी आम्ही क्लबच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एक रांगोळी काढली होती. ती रांगोळी त्यांनी त्याच्या पीसीएमएच्या जे हाऊसकीपिंग मॅनेजमेंट आहे त्यांना सांगून ती त्वरित पुसून काढली. त्याच्यामुळे आमच्या समाजाच्या आमच्या संघटनेच्या भावना दुखवल्या व आम्ही तसेच सर्वजण आमची कमिटी व आमची पूर्ण टीम मानपाडा पोलीस स्टेशनकडे गेलो असता आम्ही पोलीस स्टेशनला त्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यास सांगितले. यानंतर त्याचा पोलिसांनी त्यांना अटक करून कुठली कारवाई केली याबद्दल काय सांगाल? आम्हाला आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा त्याच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला, परंतु गुन्हा दाखल केल्यानंतर तुषार वैद्य याला अटक झालेली नाही. आम्ही पोलिसांनी त्याची चौकशी करायला हवी होती, तेही आम्हाला काही आढळून आलेलं नाही. त्याच्यानंतर आम्ही कोर्टामध्ये गेल्यानंतर आम्ही आमचे पूर्ण स्टेटमेंट जज समोर मांडले व आम्हाला वाटलं होतं की याला अटकपूर्व जामीन ही काय मिळणार नाही, कारण ह्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या रॅलीची विटंबनाच केलेली आहे त्याच्यामुळे. परंतु आज ॲट्रॉसिटी गुन्हा हा खूप ठोस गुन्हा आहे, परंतु त्याच्यावर काय ठोस कारवाई केलेली नाही. त्याबद्दल आम्ही त्याला कल्याण कोर्टात जामीन मिळालेली आहे, परंतु आम्ही हायकोर्टात त्याची याचना. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.